सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज पुन्हा एकदा एक 4-5-7 ऑर्डर आहेत, 5-7 केक बनवलेत, पण कालच्या इतके नाही। काल खूपच प्रचंड ऑर्डर्स होता, 1-13 केक झाले होते दिवसभरात। आणि तुमच्या खूप छान कमेंट्स अशा इतक्या येतात ना, तर की मला असं प्रोत्साहन मिळतं त्यामधून, आणि व्हिडिओ बनवायला मी अगदी रेडी असते। म्हणजे कारण की कसं असतं, जेव्हा आपल्या एखाद्या कामाची पोचपावती जर का आपल्याला मिळाली तर मग बरं वाटतं। म्हणजे कसं होतं की तुम्ही इतके छान असे कौतुक करताय, तेच माझ्यासाठी खूप आहे। काही नको, फक्त तुमचा सपोर्ट माझ्यासोबत असाच राहू द्यात, कायम राहू द्यात। जसं आत्तापर्यंत देत आलात तसाच इथून पुढे देत चला। आणि आज खूप उशिरा व्हिडिओला सुरुवात केली, कारण थोडेसे पाहुणे आले गेले की मग त्यामध्ये वेळ जातो। आणि केकही असे थोडेसे जास्त क्रिएटिव्ह नाही, पण थोडे थोडे आणि ऑर्डर अशा एकामागे एक नाही आल्या, लगेच एक लेट येत गेला त्यामुळे। तर म्हटलं चला केकही तुमच्याशी शेअर करावेत। आणि कसं होतं, आज व्लॉग न बनवताच जर का झालं असतं तर इथे मलाही अशी एक आपण कसं म्हणतो रुकरुक लागून राहिली राहते मनाला, की आज मी व्हिडिओ नाही बनवला। त्यामुळे खूप लेट, अगदी 5 वाजलेत आता जवळपास। दिवसभराची सगळी कामं नाही केलं शेअर, सकाळपासून शेअर करायला घेतलं आणि कोणीतरी पाहुणे आले मग त्यांचा चहा पाणी बोलणं बसणं उठणं त्यामध्ये खूप वेळ निघून जातो। आणि कसं होतं, एकदम हायवेच्या बाजूला आम्ही राहतो, अगदी नाशिक पुणे हायवेला गाव असल्यामुळे अगदी कोणीही कुठे इकडे जाता येता, अगदी हायवेला असल्यामुळे कोणीही येतं, म्हणजे अगदी रिलेटिव्हमध्ये। आणि तुम्हीही कधी कोणी आलात तर नक्की या, तर अशा पद्धतीने। आणि म्हटलं चला थोडंसं शेअर करा। तर इथे बघा आपले सगळे केक्स बनवले, यातला एक गेला आणि एक माझी फ्रेंड आली होती तिच्यासाठी मी कट केला, जो माझ्याकडे एक्स्ट्रा होता। एक 20 वर्षानंतर माझी फ्रेंड आली होती, ॲक्च्युली शूट करायचं नाही सुचलं मला त्यावेळी। आणि आता हे केक्स कसे आहेत ते मी तुम्हाला जवळून दाखवते बॅक कॅमेरा। तर हे बघा, हा आहे फोटो केक 2 किलोचा, चॉकलेट फ्लेवरचा आहे। त्यानंतर हे मागचे जे आहे ते आसिम नाव आहे, ASIM असं आसिम नाव आहे। त्यानंतर हा आहे 1/2 kg पायनॅपल, हा आहे हार्ट शेपचा रोज हनी फ्लेवर आहे। आणि 2 गेले, एक दुसरा हार्ट शेपचा आणि एक गोलवाला, असे 2 केक यातले गेलेले आहेत। आणि एवढे केक्स आज मी बनवले होते, तर बघा। तर अशा पद्धतीने तुम्ही केक्स तर बघितले। आज खूप असे पाहुणे रावळे आलं गेलं होतं, माझी एक मैत्रीण आली होती, अगदी 20 ते 22 वर्षानंतर आम्ही भेटलो। खरं तर शूट करायला पाहिजे होतं पण नाही जमलं, तर म्हटलं आजचा हा छोटासा व्हिडिओ झाला, कारण सकाळपासून शूट करण म्हटलं आणि जमलंच नाही। तर खूप सारं प्रेम तुम्ही देताय, खूप तुम्हाला माझे ब्लॉगसुद्धा आवडताय, तर असंच भरभरून प्रेम देत रहा। जे माझ्याकडे आहे ते मी तुम्हाला देईल आणि तुम्हाला ते बघायचंय आणि तुमचं प्रेम मला द्यायचंय। काही नाही, फक्त एवढा सपोर्ट करा की माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जर तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक नक्की करत जा, जेणेकरून आम्ही जास्त मोटिवेट होतो आणि नवनवीन व्हिडिओज बनवायला एक छान असं ताकद मिळते। कारण कसं असतं, जेव्हा आपण काहीतरी करतो तर ते बघणारं कोणीतरी असलं की मग करायलाही बरं वाटतं, तर या पद्धतीने। आणि राहिला प्रश्न केकचा, तर काल परवापासून खूप सारे केक्स होते, आजसुद्धा होते, आजही 7-8 झाले, 2 गेलेसुद्धा होते जेव्हा तुम्हाला दाखवले त्याच्या अगोदरच। आणि जे होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं, कसं झालं व्हिडिओ करायला वेळ नव्हता, पण म्हटलं तुमच्यापर्यंत जर काही डिझाईन्स नाही दिल्या तर पुन्हा तुम्ही म्हणाल की आज ताई केक नाही दाखवले किंवा आज व्हिडिओ नाही आला। खूप सारे तुमच्या अशा कमेंट्स यायचे की व्हिडिओज डेली दाखवत चला। आता एक ही माशी मला अशी त्रास देते कधी कधी, इतका सगळीकडून परेशान होतो माणूस, तरी अशा पद्धतीने असू द्या, कारण असे छोटे मोठे प्रॉब्लेम्स येतच राहतात। तर उद्या आता बघते, उद्या तुम्हाला एक दिवसभराचं रुटीन नक्की दाखवेन। आज शक्यच नाही झालं कॅमेरा घेणं, आता उद्याही संडे आहे, बघूयात किती ऑर्डर्स येतात, काय होतंय,
अजून तर काही कन्फर्म नाही आणि एका लग्नालाही जायचंय. जर झालं तर शूट नक्की करेन, कारण आता लग्न सीझन आहे. तर चला म्हटलं व्हिडिओचा एंड करावा. खूप छान सपोर्ट करताय, असाच सपोर्ट इथून पुढे सुद्धा करत राहा. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये.